आज इथे आपण एक निरोप समारंभ आयोजित केला होता 12वीची बॅच 2019-2020 या बॅचसाठी. आणि मुळात निरोप समारंभ देताना मनामध्ये थोडंसं किंवा आपुलकी होतीच की निरोप समारंभ द्यायचा आहे, कारण विद्यार्थ्यांसोबत खूप अटॅचमेंट झालेली असते. एक दोन वर्ष विद्यार्थी आपल्यासोबत असतात आणि हे विद्यार्थी म्हणजे माणगाव या क्षेत्रात जर तुम्ही पाहिलं किंवा कोकण विभागामध्ये रायगड जिल्ह्यामध्ये जर तुम्ही आलात तर मुलांमध्ये पोटेन्शियलिटीज खूप जास्त असते, कुवत ही खूप, क्षमता ही खूप जास्त आहे आणि त्यांना त्या क्षमतेनुसार पुशअप करणं हे खूप महत्वाचं होतं. आणि पुशअप कुठे तर योग्य दिशेने पण पुशअप गेला पाहिजे होता. म्हणजे उदाहरणार्थ जेईई म्हणा, जसं की अनिश केकाणे आहे, आज जेईईमध्ये त्याला 94% मिळालेला आहे आणि ऍडव्हान्सला क्वालिफाईड होऊन त्याला दिल्ली NIT मध्ये CS ची सीट सुद्धा लागलेली आहे. त्यामुळे एक खुशी असते, एक आनंद होतो की आपल्या हातातून असे विद्यार्थी घडतात. खरं बघायला गेलं तर त्यांच्याकडे कुवत आहेच, पोटेन्शियलिटीज आहेतच, पण इथे पुशअप देण्याची गरज होती आणि ते पुशअप देण्यामध्ये कुठेतरी मलाही खूप आनंद झाला. बॅचसोबत विद्यार्थी देखील अतिशय, अनिशच नाही इतर विद्यार्थी देखील आहे, गीतेश आहे, रक्षिता आहे, असे खूप हुशार विद्यार्थी बॅचमध्ये होते. आणि त्यांच्यासोबत त्यांना शिकवताना म्हणजे माझा एक्सपिरियन्स हा अतिशय छान होता. आणि AC क्लासरूम्स आणि ह्या सगळ्या सुविधा आम्ही त्यांना देण्यामध्ये सक्षम ठरलो आणि त्याचा कुठेतरी पुरेपूर उपयोग हा विद्यार्थ्यांनी केला याबद्दल मला खूप खुशी आहे. आणि अशाच अनेक बॅचेस घडवण्याचा प्रयत्न मी नक्की करेन. धन्यवाद. आर्यस फिजिक्स ट्युटोरियल क्लासेसच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ जो आहे तो या ठिकाणी ठेवलेला आहे आणि त्यांनी JEE साठी असणारी जी ॲडव्हान्स परीक्षा आहे त्या परीक्षेसाठी या क्लासेसचे, आर्यस ट्युटोरियल्स फिजिक्स क्लासेसचे 3 विद्यार्थी क्वालिफाय ठरलेले आहेत आणि त्यांना शुभेच्छा देण्यासाठी मला त्यांनी या ठिकाणी निमंत्रित केलेलं आहे. तर या क्लासचा अनिश केकाणे 94%, सानिया पाटील 83% आणि यश दोषी 73% गुण मिळवून ॲडव्हान्ससाठी हे 3 मुलं जी आहेत की यश ट्युटोरियलची क्वालिफाय झालेली आहेत. माणगावसारख्या एका अतिशय छोट्याशा गावामध्ये अशा प्रकारचं यश मिळवणं हे त्यांच्या दृष्टीने ही एक अत्यंत सन्मानाची बाब म्हणून आपल्याला विचारात घ्यावी लागेल. आणि त्याचबरोबर हे 3ही विद्यार्थी जे आहेत ते ॲडव्हान्ससाठी क्वालिफाय झालेले आहेत, पुन्हा ॲडव्हान्समध्ये सुद्धा यांनी चांगले मार्क मिळवावे आणि त्यांचं ॲडमिशन जे आहे ते IIT साठी व्हावं अशा प्रकारची शुभेच्छा मी त्यांना व्यक्त करतो. रोहन सर म्हणजे माझ्या आयुष्यातला पहिला शिक्षक की ज्याने मला जगायला शिकवलं. आज मी आहे ती फक्त त्यांच्यामुळे. मी जेव्हा आले तेव्हा खूप वेगळे होते आणि आज कदाचित इथून बाहेर पडेन तेव्हा मी खूप वेगळी असेन. त्यांनी मला स्मार्टली जगायला शिकवलं की यार तुमचं आयुष्य काय आहे ते त्यांनी आम्हाला शिकवलं. आम्हाला मैत्री करायला शिकवली, आम्हाला एकत्र राहायला शिकवलं. आज त्यांनी आम्हाला खूप गोष्टी शिकवल्या, आम्ही त्या सोबत घेऊन यापुढे आयुष्याची वाटचाल करणार आहोत. आणि सर आजही आमच्यासाठी इन्स्पिरेशन होते आणि आयुष्यभर राहतील. कारण की आमची म्हणजे फिजिक्स हा सर्वात टफ मानला जातो आमच्या आपल्या रायगड क्षेत्रामध्ये, पण तो सर्वात सोपा सब्जेक्ट हा आम्हाला सरांनी शिकवलं. आज आम्ही जे पण आहोत ते सगळे सरांमुळे. मी तुम्हाला सांगू इच्छितो की तुम्ही सगळे रोहन सरांचे क्लास लिहिले म्हणजे आर एस फिजिक्स ट्युटोरियल्स हा तुमच्यासाठी सतत ओपन आहे. म्हणजे तुम्ही कधी या सरांना कुठलाही डाऊट विचारा तुम्ही, सर तुम्हाला सगळे काय क्लिअर. गुड मॉर्निंग, माय सेल्फ साक्षी गोविंद गौडा. आय एम बीइंग स्टडिंग 2 इयर्स फ्रॉम दिस आर एस फिजिक्स ट्युटोरियल्स. सर रोहन सर ही नेम अँड ही हॅड टीच्ड व्हेरी नाईसली अँड ही हॅड टोल्ड लाईक क्लिअर्ड एव्हरी कन्सेप्ट all lectures and he had told very nicely, like explained each and every concepts and it was nice experience. मला या क्लासमध्ये 2 वर्ष झाले, एकदम चांगला एक्सपिरियन्स होता. एकदम सर एकदम फ्रेंडली वागायचे. सरच आमचे इन्स्पिरेशन आहे. आता ऑलमोस्ट आमच्या सर्वांचे इन्स्पिरेशन सरच आहे. मोटिवेट करत JEE च्या एक्झाम पर्यंत सर आमच्या सोबत होते, मोटिवेट करत राहिले. JEE वरनं बाहेर आल्यावर आम्हाला समजलं की सर्वात इझी सब्जेक्ट हा फिजिक्सच आहे असं वाटलं आम्हाला सरांच्या इन्स्पिरेशन. JEE च्या एक्झाम मध्ये मला जे काही पर्सेंटाइल पडले 82% ते सगळं सक्सेस मी सरांना डेडिकेट करते. सरांमुळे एवढं सगळं म्हणजे माझ्या लाईफमध्ये सक्सेस आलाय. तिथे ACs आहेत अँड फॅन्स आहेत, शिवाय आम्ही आता नवीन क्लासला शिफ्टिंग करतोय. सिलिंग्स अँड ऑल खूप चांगले आहेत. म्हणजे मला खूप चांगलं शिकवलं सरांनी, माझ्याकडनं मेहनत करून घेतली. मी जी काही आहे आज सरांमुळे आहे. आणि मी तुम्हाला सांगू इच्छिते की सरांकडे तुम्ही क्लासला यावं. सर खूप जास्त चांगले शिकवतात.